आता नवीनच चालू झालंय, कोणी म्हणतं भाकरी फिरवतो, कोणी म्हणतं भाकरी करपणार, कोणी म्हणतं भाकरी अजून काय वाकडी होणार, काय महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. एक पक्ष भाकरी फिरवणारा, एक भाकरीचे तुकडे तोडणारा, आणि तिसरा पक्ष पूर्ण भाकरी हिसकावून घेणारा. आपला एकमेव पक्ष आहे जो गरिबांच्या भाकरीची चिंता करतोय. 48 कोटी गरिबांचे जनधन खाते, 10 कोटी उज्ज्वला गॅस, शौचालय, शेतकरी सन्मान निधी, कोट्यावधी लोकांना घर, कोट्यावधी लोकांना आयुष्यमान भारत, 220 कोटी कोविडच्या लसी, खरं म्हणजे लाभार्थींची बेरीज लावली तर आज या ठिकाणी ती बेरीज देखील आपल्याला करता येणार नाही. केवळ 11 महिन्यामध्ये आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर जे आपण जनविकासाचे निर्णय घेतले, ज्याचा आपण अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी पास केला, नमो शेतकरी महासन्मान निधी 6,000 रुपये आता मोदीजींच्या सोबत आपलं सरकार देणार, शेतकऱ्याला 12,000 रुपये आपण देणार, 1 रुपयामध्ये पीक विमा देणार, शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून 24/7 दिवसा देखील त्या ठिकाणी वीज आपण देणार, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून त्याच्या शेतीला पाणी देणार, आमच्या महिलांना एसटीमध्ये प्रवासामध्ये 50% सवलत आम्ही देणार, लेक लाडकीच्या माध्यमातून घरी मुलगी झाली की ते घर लखपती होणार, महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा इलाज आता मोफत होणार, मोदी आवासच्या अंतर्गत ओबीसींना 10 लाख घर मिळणार, त्याच्या व्यतिरिक्त SC ST 5 लाख घर मिळणार, जनरलला देखील 5 लाख घर त्या ठिकाणी मिळणार, नदी जोड आणि सिंचनाचे प्रकल्प आपण करणार, रस्ते रेल्वे स्वच्छ भारत अभियान याचं काम आपण या ठिकाणी करणार, 14 मेडिकल कॉलेजेस आपण करणार, आणि समाजाच्या सर्व घटकांचं कल्याण करण्याकरता कल्याणकारी योजना देखील या ठिकाणी आपण राबवणार. त्यामुळे आपल्याला आज एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याला अभियानाच्या बद्दल तर सांगणार आहेत, पण आज राष्ट्रीय अध्यक्षांना या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करायचं आहे की आप महाराष्ट्र की चिंता मत कीजिए, आप आपका आशीर्वाद बना रखिए, महाराष्ट्र का एक एक कार्यकर्ता लड़ेगा, और जैसे 2014 में और 2019 में हमने 42 सीटें दी, एकाध सीट बढ़ाएंगे, कम नहीं होने देंगे, ये दावा करता हूं, ये वादा भी करता हूं, आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आपले आभार मानतो, आणि आपलं दिलेलं वचन विसरू नका. मी पण विसरलेलो नाही, तुमच्यापैकी कोणी मला जे मागेल तो त्याग मी करीन एवढं सांगतो, आपलं त्यागाचं वचन लक्षात ठेवा, एवढीच विनंती करतो.